फायनली आपण आलोय हडशीला संत दर्शन करण्यासाठी. काय ना, चांगदेव आहे हा, चांगदेवाचा वाघ आहे. इकडं संत ज्ञानेश्वर सोपा निवृत्ती आणि तिकडं मुक्ताबाई. गेला गेला फोन 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 फोन. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाइस, आम्ही चाललो आता हडशीला. तिथं संत दर्शन म्हणून एक प्लेस आहे. तिथं सगळे संतांचे त्याच्या मूर्ती वगैरे बनवलेले आहे आणि अजून काय काय हे आपल्याला तिथं गेल्यानंतरच कळणार आहे. आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि आज आम्ही तिघंच चाललेलो आहे, म्हणजे आरोही, हर्षद आणि मी. वहिनीला थोडंसं काम आहे त्याच्यामुळे वहिनी येणार नाही आहे. शिवांश आमच्यासोबत येत होता, बट शिवांश नंतर म्हटलं आई तू पण चल तू पण चल, आणि मग रडत रडत घरीच थांबला आहे. आणि आम्ही बाकीची गँग आता चाललो आहे. हडशीला चाललोय ना, तर असा कच्चा रोड आहे, म्हणजे छोटा रोड आहे. आणि समोरून जर एखादी गाडी आली ना, तर गाडी आपली साईडला दाबावं लागते, कारण रोड बघा ना तो किती छोटा आहे त्याच्यामुळं. आणि इतकी गर्मी, माहिती का, इतकी गर्मी होती ना गाडीमध्ये. आम्ही एसी वगैरे फुल केलंय तरी पण गर्मी होती. तर आम्ही आता एक नवीन एक्सपेरिमेंट करतोय. आम्ही काय केलं, गाडीचं एसी जे आहे ना ते बंद करून टाकलंय. आणि आता आम्हाला बघायचंय की कसं होतं जर आपण एसी नसल आणि एवढं कडक वरती ऊन असल तर. आपण एक 5-10 मिनिटं बघू काय होतं आमच्यासोबत. चटके बसायला मला इथं मांडीला. मला असं शर्टाच्या हातून घाम यायला सुरुवात झाली आता. कारण ना काय झालं माहिती का, वरती सूर्य आहे ना इथून येतोय, या साईडने जर आला असता ना तर आपण ते ब्लॅक कलरचं लावलं असतं बघा, मागच्या साईडने लावलं म्हणजे सूर्याची किरण येते. अरे नाही, म्हणजे इथून असं वरतीच सूर्य आहे आपल्या डोक्यावर, दुपारची वेळ आहे ना, दुपारची वेळ. आणि त्याच्यामुळे ना पाय असे तापताय ना, डेंजर, फार घाण वाटतंय. कसा हो सर, हे बघ गावेल पण लागला लगेच. कसं होत असं आणि असं जीव डायरेक्ट असं गुदमरतोय. फायनली ऑन, हे बघ डायरेक्ट फायवर. आम्हाला फुल एसी लागतो गाडीमध्ये असल्यावर. आम्ही थंडीत सुद्धा एसी लावतो. अँड गाइस, आता आहे ना आम्हाला हे आईस्क्रीम खायची आहे जी आमच्या लहानपणी आम्ही खाल्लेली आहे. चला आपण त्या बाबाला थांबू आणि ती आईस्क्रीम खाऊ. विचारावं लागेल आहे का. आहे ना, आहे ना, कॅश आहे ना आपल्याकडे. काय माहिती तुझ्या. अरे यार, हे अटकलं आहे का आईस्क्रीम. इथे काय, इथे साईडला ला, जाऊ तर घे. बचपन के दिन. आधी कॅश का बघू द्या हर्षद, त्यांच्याकडे असेल ना ऑनलाईन, बघावं लागेल. आता ऑनलाईन सर्वात बघ. बर, या ना पुढे, या ना पुढे, या ना साईडला घेऊ. साईडला घेणार आहे ते रस्त्यावर कुठे थांब. हा कोण वाली छे, एक मिनिट, गाडी साइड मध्ये नेता. बाप काय गरम वाफ आहे, गरम वाफ येते. आता आहे ना 5-5 मिनिटात आमची गाडी परत गरम होणार, परत तिला आम्हाला थंडी करत बसते. कितने को है? 20 रुपये का तुमच्या कॉलेज द्या द्या म्हणा द्या. टेस्टला पण दिली ती गुल्फी नाही आहे. ती रेड कलर ची खूप छान असते. ती गारेगार पण भेटते, ती ना ती अशी कापून देतात, ती मला आवडते. ती मटका कुल्फी म्हणतात तिला. आम्ही लहानपणी खायचो ही आईस्क्रीम, ती कापून खायची, मला आवडते. असे बघ, ते ना असा डब्बा राहतो, त्याचे 4 काड्या लावतात पहिले, मग त्याला असं काढतात आणि मग ते बरोबर. माहितीये आम्हाला मटका कुल्फी म्हणतात तिला, है की नाही हर्षद. आणि हिला कोणची म्हणतात, कोण कधी खाल्लेली नाही. आपण कुल्फी खातो का कुल्फी, आता परवा खाल्ली का तुम्हाला आणली ती, तीच फक्त कापून द्यायची पहिले. कशी टेस्टला, एकदम छान. आणि किती मोठी दिली बघ. एन्जॉय. पकड तुझे विंडो का खाली, तुझे विंडो वरती करून टाक. आता मस्त भारी आहे, भारी आहे. ते आपलं ते फेस फेस पेक्षा तर या भारी रे. फेस 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 त्या डी मार्टच्या तर लय 65 राहतं बघ. केस अडकले, ते काय केस अडकले त्याच्यात. कर ना मग काच खाली, कर ना. ते पैसे देन त्यांना. हा एन्जॉय. ओके, हा नायट्रोजन, नायट्रोजन
आता आहे ना, आम्ही मस्त पैकी आईस्क्रीम खातोय आणि लय भारी वाटतंय आईस्क्रीम खाताना. असं एवढ्या उन्हात असं मस्त पैकी थंडा थंडा आणि हर्षद ने ना त्यांना बाय करते. कर बाय बाय. बिचारा कधी होणार हा ना. म्हणून म्हणतो आपण मॉल मध्ये तर काही गोष्टी घेताना असे झटकेपट घेऊन टाकतो ना. एखाद्या वेळेस अशी गोष्ट घ्यायची की एखादी आपल्याला गरज नसली तरी एखाद्याला मदत म्हणून ती गोष्ट घ्यावं लागते. तर मी एकदा नाही का टेल सेंटरला एक कपडे विकत होतो, तर त्याच्याकडे लहान मुलाचे कपडे होते. त्या माणसाला बिचाराला असं कळत पण नव्हतं, सगळी किंमत वगैरे त्याच्यावर टाकून दिलेली होती. मला तर ते काय एक वर्षाच्या मुलाच्या कपड्याची गरज होती, तरी पण मी 100 रुपये दिले. म्हटलं 100 रुपये जे असेल काका ते देऊन टाका. तर कधी कधी आपण जर एखाद्याला मदत करतोय ना, तर या भावनेने करा का चला यार नाही मला त्या गोष्टीची गरज, पण माझ्यामुळे त्याला ती मदत पण होती ना. हा मी असं म्हणतो की फुकट पण नका देऊ, त्याची मेहनत जाणून घ्या आणि त्या गोष्टी मागे त्याला 4 रुपये द्या आणि ती गोष्ट विकत घ्या. म्हणजे त्याला ती मदत होईल, त्याला प्रोत्साहन भेटेल, तो उद्या अजून जोमान येईल. आणि आता आपण याच्याकडे घेतली तिथे खुश होऊन गेला बिचारा. तर फायनली आपण आलोय आता तिथं आणि इथून कमाने आपल्याला इथून मध्ये एंटर व्हायचं आहे सत्य साई पांडुरंग क्षेत्र हाडशी. चला आपण आता मध्ये जाऊ. आणि त्या साईडला ना तिथे मंदिर आहे आणि आता आम्हाला पण तिथेच जायचंय. आणि वातावरण बघ ना किती छान आहे, झाड वगैरे मस्त, पावसाळ्यातले भारी वाटत असेल इकडे. नारळाची त्याची पण झाड आहे, नारळाचे परत मँगोचे बघ ना इथे मँगोचे. रस्ताच थोडा खराब आहे की नाही, थोडा खराब आहे बट तरी पण असं वातावरण किती मस्त आहे ना. तर गाइस फायनली आपण आलोय हाडशीला संत दर्शन करण्यासाठी. आणि इकडे ना म्हणजे पार्किंगची सोय थोडी दूर आहे आणि इकडे पूर्ण ओपन स्पेस आहे बघा. आणि या साईडला आम्ही गाडी पार्क केली. आमच्या गाडीसाठी सावली पण नाही भेटली, कारण वरती सावली नारळाच्या झाडं देऊ शकत नाही. नारळाच्या झाडाच्या ऐवजी जर दुसरं झाडं असते ना, तर सावली खूप भारी आली असती. ओके लेटेड बी लिंबाचे झाडं पाहिजे होते, पण चला आपण आता तिकडे जाऊया. आणि इकडं असं ऍडव्हेंचर वगैरे पण दिसलं आम्हाला एक दोन ठिकाणी येताना, आम्ही जेव्हा इकडे पार्किंग करायला येत होतं. तर चला आपण आधी दर्शन वगैरे करू आणि मग बघू काही काही ॲडव्हेंचर आपल्याला करता येतील. साईडला ना असं ॲडव्हेंचर वगैरे करता येतील आपल्याला. परत पॅडल बोट वगैरे पण आहे इकडं आणि तिथून बघा झिप लाईन पण आहे. फक्त आमचा टायमिंग थोडासा चुकला. आम्ही जर थोडं लेट निघालो असतो ना, तर इथं संध्याकाळपर्यंत आलो असतो, बट परत गर्दी असती, व्लॉग चांगला झाला नसता. गर्दीच्या वेळेस कारण व्लॉग वगैरे करता येत नाही, परत प्रॉपर दाखवता येत नाही. त्यापेक्षा हा बेस्ट टाइम वाटतो मला व्लॉगच्या हिशोबाने. बट तुम्हाला जर फिरायला यायचं असेल ना, तर तुम्ही संध्याकाळचा टाइम बेस्ट आहे. तोपर्यंत आपण हे बघ ना, हे दर्शन करून घेऊ, नंतर मग जेव्हा ऍडव्हेंचर करायचे ना तेव्हा संध्याकाळी इकडे येऊ. हा आणि या साईडला मंदिर पण आहे, पहिले आपण इकडे संत दर्शन वगैरे करू. तर आरोहीचं आहे ना अचानक डोकं वगैरे दुखायला लागलं होतं, तर ती म्हटली मी इकडे सावलीत बसते म्हणे, तू ये म्हणे मधून, जर मला बरं वाटलं तर मी नंतर जाते म्हणे. तर चला आपण आता मध्ये जाऊया. हे बाई इथं तिकीटचे रेट वगैरे पण लिहिले आहे. 3 वर्ष पुढील 10 वर्षाच्या मधले जे आहे ना, त्यांचे 100 रुपये आणि 10 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांचं 200 रुपये तिकीट आहे. घरी आलंय, चला आपण आता इकडून एंटर करू मध्ये. पाण्यात जास्वंदाचे फुलं टाकलेले आहे. तर आपण आता इकडनं एंटर वगैरे झालोय. तिथं मस्तपैकी गेट वगैरे बनवलेला आहे, एंट्रन्स पण खूप छान आहे. मस्तपैकी तिथं पाण्याचे कुंड वगैरे, त्यात कलर वगैरे टाकलेला आहे. आणि बघा इकडं साईबाबाची छोटी मस्तपैकी मूर्ती आहे आणि पाठीमागे गणपती बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती आहे. हे बघा. नजरीकडे गेली ना, मला वाटलं खरंच तिथं कोणतरी बसलेलं आहे. नाही दुरून जेव्हा बघितलं ना, सिरियसली गाईज रियल वाटलं होतं. आणि दुपारचा वेळ आहे ना, तर इथं जास्त गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे ब्लॉग एकदम व्यवस्थित करता येतोय. मी काय म्हटलं होतं, दुपारचा टाइम व्हिडिओ वगैरे ब्लॉग करण्यासाठी बेस्ट आहे, कारण आता संध्याकाळी इथं जास्त गर्दी चालू आहे ना, त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे पण झाला नसता आणि तुम्हाला मला नीट आहे ना संत दर्शन तुम्हाला पण झालं नसतं. तर आता माझ्यामुळे तुमचं घरी बसल्या बसल्या सुद्धा संत दर्शन होत आहे. आणि इकडं आहे सिंह. फक्त मला असं वाटतं मध्ये कोणीतरी गाईड करायला पाहिजे होतं की कसं जायचं कसं नाही, कारण एकटा माणूस कन्फ्युज होऊन जातो कुठून जायचंय कुठून नाही. आणि गाईस पूर्ण गुफा तयार केलेली आहे. मला असं वाटतंय मी चालता चालता जरा जास्तच पुढे आलोय, तिकडं पण जायला जागा होती, तर मला असं वाटतं आधी तिकडचं दर्शन वगैरे करून येऊ आणि मग ह्या साईडला येऊ. तर कन्फ्युजन खूप मोठं आहे, कुठून जायचं कुठून नाही, गुफा आहे ना त्याच्यामुळे कळत नव्हतं. बट ऍक्च्युअली मी बरोबरच्या साईडला आलेलो होतो. आणि बघा इकडं महादेव आणि इकडं पार्वती आणि हातात आहे ना गणपती बाप्पा आणि या साईडला नंदी. आणि ना मी तिथं समोर उभा आहे ना मूर्तीचा, तर तुम्हाला अंदाज येत असेल पाठीमागची मूर्ती खूप मोठी आहे. हे बघा प्राण्यांचे आवाज लावलेले इकडे.
संत रविदास आणि त्यांच्या बघा मानेची मुवमेंट पण होती आहे. पूर्ण अशी मस्तपैकी झोपडी वगैरे बनवलेली, पूर्ण रिअल वाटतं. बट माझी आत्ता नजर मध्ये गेली, मध्ये चूल आहे ना, त्या चुलीत इस्तू पण आहे, म्हणजे जाळ पण पेटलेलं आहे. हे बघा तिकडं चूल आहे, मी आता ते कॅप्चर होत नाही कॅमेरात, बट तिकडं चूल आहे आणि त्यात जाळ पण पेटलेलं आहे, लाईट वगैरे लावलेला आहे. बांबूच आहे पूर्ण, हे बघा रिअल बांबू आहे. भक्त पुंडलिक ओव्हरऑल जो सीन आहे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. डॉक्टरने सांगितलं होतं की आई वडील आंधळे झालेलं असताना तर त्यांच्या डोळ्याला जी लेप लावलेली आहे ना, ती लेप लावल्यानंतर सूर्योदय झाल्याशिवाय हलायचे नाही. म्हणजे आई वडिलांची तो एवढी सेवा करत होता की सूर्योदय झाल्याशिवाय तो त्याची मांडी सुद्धा हलवू शकत नव्हता. तर त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण जेव्हा त्याच्या दारात आले होते भक्त पुंडलिकाच्या, तर तो तेव्हा त्यांनी मागं सुद्धा ओळून नव्हतं बघितलं आणि डायरेक्ट वीट दिली होती की याच्यावर उभे राहा, मी सूर्योदय होऊस तर उठू शकत नाही. तर अशी होती, असे महान संत आपल्या महाराष्ट्राला, भारत भूमीला लागले. खरंच आपण खूप जास्त नशीबवान आहे आणि त्यांनी इतकी आई वडिलांची सेवा केलेली ना. मी त्याच्यावरचा मूवी पण बघितलेला आहे ना, तो मूवी सुद्धा खूप सुंदर आहे. त्याची रचना बघ ना, पूर्ण रिअलिस्टिक केलेली आहे. बघा संत नामदेव आणि समोर साक्षात विठ्ठल. संत नामदेवांची आई त्यांना सांगत होती की तू निवत नको दाखव, आधी तू खाऊन घे. तर ते म्हणतात नाही, मी आधी देवाला निवत दाखवल. तर मग संत नामदेव जे ते देवापुढे हट्ट करता की तुम्ही आधी जेवून घ्या आणि मगच मी जेवण करतो. तर हे बघा तोवाला सीन आहे जिथं विठ्ठल साक्षात बाळ नामदेवासोबत जेवायला येतात. इकडे बघा संत जनाई आणि साक्षात विठ्ठल पांडुरंग. हे ना चांगदेव आहे, हा चांगदेवाचा वाहक आहे. इकडं संत ज्ञानेश्वर सोपा निवृत्ती आणि तिकडं मुक्ताबाई आहे, ते सगळे भावंड आहे. तर चांगदेव आहे ना, त्यांचा मोठेपणा वैभव, म्हणजे चांगदेव खूप श्रीमंत असतो, त्याचं वैभव मोठेपणा दाखवण्यासाठी संत ज्ञानेश्वरांकडे वाघावर बसून येतो. तर तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भावंडांसोबत भिंतीवर बसलेला असता, तर त्याचा अहंकार मिटवण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक निर्जीव भिंत चालवली होती. तिथं चांगदेवाचा अहंकार डायरेक्ट जमिनी जमीनदोस्त झाला होता. तर तोवाला हा सीन आहे. तर इथे एकनाथ महाराज आहे जे एका गाढविणीला पाणी पाजताय. तर हा वाला सीन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जेव्हा संत एकनाथ महाराज त्यांच्यासोबत काही ब्राह्मण होते, ते काशी विश्वेश्वरावरून ना गंगेचं जे पवित्र पाणी आहे ते पैठणला घेऊन चालले होते. तर त्यांना तिथं म्हणजे दुष्काळ होता पूर्ण पडलेला, तिथं त्यांना एक गाढवीन आहे ना अशी पडलेली दिसली, जिला पाण्याची खूप जास्त गरज होती. तर सगळे ब्राह्मण म्हणाले की तुच्छ प्राणी आहे आणि ते निघून गेले. बट तेव्हा संत एकनाथ महाराजांनी गाढविणीला सुद्धा पाणी पाजलं होतं, तो वाला असे नाही आणि त्याच्यातून खरंच पाणी येतं. हे बघा, तर इथं बघा संत एकनाथ महाराजांनी हातात जे बाळ उचललं आहे ना, त्यांना ते पैठणमध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर भेटलं होतं. तर ते असं जातीभेद वर्णभेद वगैरे मानत नव्हते, जे येईल त्याला जवळ घेत होते, तो वाला असे नाही. तर हे बघा प्रायश्चित घेण्यासाठी जेव्हा संत शिरोमणींनी स्वतःचे हात कापले होते ना, तेव्हा विठ्ठल स्वतः त्यांच्या दाराशी येऊन मडकी बनवत होता. इथं बघा सावतामाळी ना सारखं विठ्ठलाचं नामस्मरण वगैरे करायचे, अभंग वगैरे म्हणायचे, परत कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, हे तुम्ही ऐकलेलंच असेल, ते सावतामाळी असं सारखं सारखं म्हणत राहायचे. तर त्यांच्याबरोबर येऊन विठ्ठलसुद्धा त्यांना शेती वगैरे करायला मदत करायचे संत सावतामाळीला. तर एकदा काय झालं, पंढरपूरमधून विठ्ठलच गायब झाले. तर तेव्हा स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज सावतामाळी यांच्याकडे आले आणि म्हणाले की म्हणजे विनंती करू लागले की आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडू द्या. तर तोवाला हा सीन आहे. तर हा वाला सीन बघा अंगावर डायरेक्ट काटाईल, जिथं छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामांची भेट घेतली होती, तोवाला हा सीन आहे. तर विठ्ठलचरणी विठ्ठलाचं नामस्मरण करणारी ही संत सखू. तर इकडं बघा संत गजानन महाराज आहे आणि हे काही साधू आहे जे संत गजानन महाराजांना ढोंगी साबित करण्यासाठी त्यांच्या गावात आले होते शेगावात. तेव्हा संत गजानन महाराजांनी जी हातातली चिल्लम आहे ना ती विदाऊट अग्नीची पेटवली होती, तेव्हा सगळे साधू जे येते थक्क झाले होते, तो वाला हा सीन आहे. इथं स्वामी समर्थ एका लाकूड तोड्याच्या भेटीला वारुळात आले, तो वाला हा सीन आहे. इकडे शिर्डीचे साईबाबा स्वतः आपल्या गावातल्या लोकांसाठी अन्न बनवतानी. अरे गाइस हा सीन बघून आहे ना तुमच्या अंगावर परत एकदा काटे येणार आहे. हे बघा, तो असं इतकं जिवंत वाटतंय ना इथं समोर जेव्हा मी बघतोय, तर असं वाटतंय प्रत्यक्षात मी इथं उभा आहे. आता बहुतेक संत दर्शन वगैरे झाले, आता मला असं वाटतं इकडं गुफेमध्ये असं संत त्यांचे चेहरे वगैरे असं साकारलेले असणार आहे.
बघा तिकडे श्रीकृष्ण बासरी वाजवतानी. इकडे झाडाला कैरा बघा ना किती आलेले आहे. हे गवताच बनवलेलं आहे. मी मॅट आहे, मॅट टाकलेली त्याच्यावर. खूप सुंदर आहे बट ठेवा. घोडा, छोटा हत्ती, मोठा हत्ती, भारी आहे. खूप सुंदर वाटतंय बट हा सिंह. इकडं भगवान श्रीकृष्ण आणि राधा. इकडं अजून काहीतरी काम चालू आहे. इकडचं काम झालेलं नाही आहे. गोरिल्ला किती खुंखार आहे. आणि लहान मुलांसाठी अट्रॅक्शन पॉईंट आहे इकडं. अशी इथं बसून फोटो सुद्धा काढू शकताय बघा मगरीवर वगैरे. डोरेमॉन आहे इकडं. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मोटू पतलू, अरे पतलू आहे, मोटू नाही आहे. आणि सिरियसली गाईज, तुम्ही जर पुण्यामध्ये आले ना तर हडशीला एकदा नक्की व्हिजिट करा, कारण एवढं भारी ना संत दर्शन, खरंच खूप छान आहे. लगा डोकं दुखायचं. यस, जा मग थोड्या वेळ तुम्ही. आता पिऊन घे सध्या स्लाईस, नंतर जाऊन या. हे उन्हामुळे झालं असणार आहे. स्लाईसच पी तू, पी फंटा, मस्तपैकी रिफ्रेशिंग होऊन जा. आम्ही भरपूर वेळ आणि इथं मस्तपैकी बसलेलो होतो आणि आता आम्ही इकडे चाललो आहे दर्शनासाठी. इकडं फुलं नाही आणि इकडं फुलं आहे. आपले चटके बसताय, पळा लवकर. पहिले वाटलं साईबाबाचंच मंदिर आहे बट विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. पाणी पाणीच खेळलं असतं त्यांना. चल तू ये इकडे, याच्या पार कर. आम्हाला ना भूक लागली होती, सो आता आम्ही ऑर्डर केला या ठिकाणी शेजवान फ्राईड राईस आणि सोबतच सरबत. त्याच्यानंतर आम्ही ऍडव्हेंचर वगैरे करायला जाणार आहे. तर फ्राईड राईस या ठिकाणी आलेला आहे. तर काही आता आम्ही आता शेजवान राईस वगैरे खाल्ला आणि आता आम्ही चाललो बोटिंग करायला. आरवीचं किती वेळचं चालू होतं की लय ऊन आहे, लय ऊन आहे, पण हे ऊन एवढं काही नाही आहे. आणि मला असं वाटतं नंतर संध्याकाळी गेलं तर पाण्यात मज्जा नाही येणार. आता तरी मस्त की पाणी उडवू आपण आणि व्हिडिओ फोटो पण छान येतील. आता आम्ही चाललोय बोटिंग करायला. सेफ्टी जॅकेट वगैरे घातलंय आणि या साईडला आमची बोट आहे. हर्षद तुले भारी दिसतो इकडनं. हँडलिंग कळलं मला. आता अपोजिट साईडला येते. राईट केलं की लेफ्ट होतं आणि लेफ्ट केलं की राईटला जातं. हो, हवा पण भारी उठली आता. आणि खरंच गाईज खूप मजा येते. माझी टोपी जाईल उडून. नाही तू पण उडून टाकशील ना तिला. मजा येते ना रे. आता बघा इथं समोरच बदक आहे. वाव, आणि एवढं जवळ आहे ना आमच्या बदक ते, हे बघा ना. हवेत सायकल वगैरे चालवून चालू आहे. गेली होती इकडे फोटो काढण्यासाठी बट तिचं जॅकेट इतकं घाण येत आहे ना ते, तिला एकदम घाण दिसतंय. जॅकेट एकदम मोठं झालंय. त्याच्या जागेवर बसा, आम्ही एकदा बोट थांबून घेतो. गेला गेला फोन 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 आहे ना. आता फोन पडता पडता वाचला. यांनी इथूनच पाडला होता खाली. माझी डायरेक्ट हार्टबीट वाढली होती. तुझी पण ना. मला वाटलं गेलाच फोन आता पाण्यात डायरेक्ट. आता जर खरं फोन पाण्यात जर पडला असता ना दोघांना इतके फटके दिले असते ना. मी हर्षदला आणि आरोहीला. अरे इथे हँडलच वळवत नाही, नुसते पॅन्डल मारती. किती जवळून बदक बघताय. ओके साहेब, जास्त वेळ जर चालवलं ना आपण पाय दुखायला लागतात. तर ड्रायव्हर शिफ्ट आता तू चालव. पाण्याचा प्रवाह आहे ना या साईडला आहे ना, तर आता आम्ही कमी जरी पेडल मारले ना तरी बोट जाते. आणि थकल्यावर आता आम्ही असं पायावरती पण करू शकतो. आरोहीने पायावरती करून घेतली. ते कसे ओरडतात बदक. तर ना हा एक पक्षी आम्हाला दिसतोय पण याचं नावच आम्हाला माहिती नाहीये. कावळा नाही आहे बट तो वेगळाच प्राणी पक्षी. मम्मी तुला तेच तर दाखवलं तेव्हा. आंबा भेटला हिला पण तो खराब आहे. तर आता बोट वगैरे खेळून झाली आणि खूप जास्त घाम पण आलाय कारण ते पॅडल चालून चालून पाय पण दुखले. आता आम्ही चाललो तिकडे ऍडव्हेंचर कडे. आणि ऋषीची हालत बघा ना काय झाली. एवढा घाम आला. आम्ही जस्ट चालत होतो आणि वरती बघितलं तर त्याचे पाठ पूर्ण ओली आहे. पूर्ण ओला झालाय, डेंजर. मी आता इथं मस्तपैकी आजीकडनं करवंद घेतले.
आम्ही ऍडव्हेंचरचे ना सगळ्यांना करताना बघितलं, मला असं काहीच वाटलं नाही की त्याच्यात ऍडव्हेंचर वगैरे आहे म्हणून, कारण सगळं असं छोटं छोटं आहे, झिपलाईन पण खूप छोटी आहे, त्याच्यामुळे मी सगळं कॅन्सल केलं. मग हर्षदला म्हटलं तुला काय करायचं ते कर, तो पण म्हटलं सगळं बोर वाटतंय, मी फक्त रेसिंग कार करतो इनडोअरवाली. तो चालला आता रेसिंग कार करायला, त्याच्या पहिले आम्ही थोडंसं लिंबू शरबत वगैरे पिऊन घेतो. हर्षद ना आता करतोय रेसिंग. पळो पळो पळो, नीट चालो नीट चालो, रेस देतोय ना खाली खाली. हा ब्रेक नीट नीट नीट. अरे इकडे 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 इकडे. ची गाडी चालती कमी आणि टोपती जास्त. सगळं फिरून वगैरे झालं, हर्षदची गाडी पण चालून झाली, आता आम्ही चाललोय घरी. चलो आम्ही जाताना बघितलं इथं काहीच नव्हतं, आता बघितलं तर इथं एक डायरेक्ट एक्सयूव्ही 500 जळून राख झाली. तुला कसं कळलं ती तीच गाडी आहे? अगं तीच म्हणजे इथं कोणतीच गाडी नव्हती जाताना, कारण मी सिगंदा लॉन जवळ मला लक्षात होत. आणि असं कसं काय झाली काय माहिती, काहीच नाही राहिलं तिच. अँड गाईज मला आहे ना साप दिसला गाडीच्या समोरच, पण तो आहे ना आता आम्हाला क्रॉस होऊन ना इकडे गेलाय तो. हे बघ चल समोर चल. अरे गेला तो तिच्या त्या झाडांमध्ये घुसला ऋषी तो वाटत. फसकन छोटा होता एवढा पण मोठा नव्हता. नेमकं आपल्याला आपले फुटेज मिस होऊन जात ह्या पॉइंटला राहू. येस नाही तर आपण इथे फोन लावलेला ठेवतो. मला वाटतं डॅश कॅम घेऊनच टाकावं, डॅश कॅम मध्ये सगळं रेकॉर्ड होत जातील, कारण माग पण ते बिबट्यावाला सीन रेकॉर्ड झाला नाही, सापवाला पण रेकॉर्ड झाला नाही. डॅश कॅम इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या सोबत जे इन्सिडेंट होता ना म्हणजे गाडी चालवताना ते सगळे रेकॉर्ड होत जातात डॅश कॅम मध्ये. आणि इकडे ना पूर्ण झाड वगैरे डोंगर वगैरे त्याच्यामुळे एवढे मोठे साप वगैरे येत असतील. आणि तिथे गार्डन मध्ये झाडे सापाचे झाडे. मग अरे दीदी म्हणत ती म्हणत का त्या दिवशी म्हणत होती काय सापाचे झाड आहे साप निघत असतील. अरे झाडे अरे हा चाफ्याच झाड येत ना इथे, म्हणून मी बोलले की त्या चाफ्याच्या वासामुळे हे येतात साप वगैरे. चाफ्याच्या वासामुळे साप येतात? हा मी पहिल्यांदा म्हणजे लवकर अट्रॅक्ट होतात साप त्याच्या वासानी मोगऱ्याच्या वासानी. असे फिरता बोर रोड वर हा ना भयंकर आहे बाबा. आपले चांगले पडले सांगावं लागेल शिवांश तेच ना, कारण इथं साप आता प्रत्यक्ष दिसल्यावर मग तर हट्टी. मग म्हणजे लेकरो असं ओरडलेलं डेंजर साप साप साप. मला पहिले काय वाटलं आपला त्या गाडीला लेडीजच्या गाडीला धक्काच लागला, त्या पण पुढे जाऊन थांबल्या की साप होता ते वॉचमॅन काकाला सांगत होते. अरे मला तर सुधारलंच नाही म्हणजे डेंजर साप 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 म्हणजे मला उतरू. मी कस का मिस होतो काय माहिती, आता तर गाडी चालू. अरे मला ना दिसला थोडस दिसला ब्लर ब्लर, तू ओरडली ना त्याच्यामुळे जास्त हे झालं. हे बघ ब्लॅक होता आणि सिल्वर सिल्वर चमकत होता. खाली बघत होती मी शिवांश. अरे मग चप्पल मध्ये तिचे सरळ करून ठेव. शिवांश तू आम्हाला मिस केलं. हा व्लॉग आहे ना शिवांश एंड करणार आहे, कारण आता मी कसं एडिट करतो काय केलं ते त्यांनी सगळं बघितलेलं आहे. तर मन थँक्यू सो मच, मन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सबस्क्राइब करा. लव यू बाय. सबस्क्राइब नक्की करा. आता शिवांश पण बोललाय बाय.